खरं तर आपण सर्वांना माहीत आहे की देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी जी, त्याचबरोबर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदे जी, आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि अजितदादा पवार, त्या तिघांच्या नेतृत्वामधलं सरकार हे सर्वसामान्य माणसाचं सरकार आहे. हे वारंवार कामाच्या रूपाने ते सिद्ध करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करतायत. आपण पाहिलं असेल की पूर्वीचं असणारं महाविकास आघाडीचं सरकार असेल, या सरकारमध्ये जिल्हा नियोजनला मिळणारा निधी हा वर्षानुवर्ष जो मिळत होता त्याच्यामध्ये कपात करण्याचं काम मोठ्या प्रमाणामध्ये ज्या ठिकाणी झालं. या सरकारमध्ये शिंदे फडणवीस आणि अजितदादा या सरकारमध्ये वाढीव निधी हा मोठ्या प्रमाणामध्ये प्रत्येक डिपार्टमेंटला देण्याचं काम केलं गेलं. आपण पाहिलं असेल अनेक योजना आणि उपक्रम सर्वसामान्य माणसासाठी, गरीब जनतेसाठी करण्याचं काम या सरकारच्या माध्यमातून होत असताना पालघर जिल्हा हा जनजाती बहुल असा असणारा हा संपूर्ण जिल्हा आहे. या जिल्ह्यामध्ये नेतृत्व करणारे प्रत्येक जण लोकप्रतिनिधी या जिल्हा नियोजनाच्या माध्यमातून, या समितीच्या माध्यमातून वेगवेगळे प्रश्न जे गेले वर्षानुवर्ष प्रलंबित राहतात त्या प्रश्नांना खऱ्या अर्थाने चालना मिळावी म्हणून या ठिकाणी प्रश्न मांडत असतात. आणि अशा सगळ्या प्रश्नांना अपेक्षा काय, तर या सगळ्या प्रश्नांना अधिकाऱ्यांच्या माध्यमातून ते पूर्णत्वाकडे घेऊन जाणं, त्याला प्रोव्हिजन बजेटमध्ये आहे का, त्या जिल्हा नियोजनमध्ये असेल नसेल, तर या सगळ्या गोष्टी त्या लोकप्रतिनिधींना बैठकीच्या अगोदर त्यांना इतिवृत्त त्यांच्या घरपोच जाऊन देवावे असं गेल्या बैठकीमध्ये स्पष्ट संकेत मी दिले होते. त्या सर्व गोष्टी, त्या सर्व विषयाला आपण त्या लोकप्रतिनिधीला जर ते काम झालं असेल तर ते झालंय म्हणून सांगा, ते काम होणार नसेल किंवा कामाला विलंब लागणार असेल तर प्रत्यक्ष जाऊन तो का विलंब लागतोय, त्यामध्ये काय काय अडचणी आहेत, त्यांचं सहकार्य घ्या आणि त्या सगळ्या कामांना गती द्या असं सांगितलेलं असताना सुद्धा पहिल्या विषयापासून जेव्हापासून सुरुवात झाली त्या पहिल्या विषयापासून ज्या विषयांना सुरुवात झाल्यानंतर लक्षात आलं की हे सर्वच्या सर्व अनुपालन अहवाल फक्त कागदावरती आहेत, प्रत्यक्षात कोणीही प्रमुख डिपार्टमेंट हेड त्या लोकप्रतिनिधीकडे गेला नाही, त्याला ते समजून सांगितलं नाही, या सगळ्या गोष्टी या योग्य नाहीत. खरं तर या जिल्हा नियोजनाच्या माध्यमातून, या बैठकीच्या माध्यमातून अधिकारी वर्गांना एकत्र आणणं, यासाठी लागणारा वेळ कालावधी, लोकप्रतिनिधींचा वेळ कालावधी, या सगळ्या गोष्टीचा विचार करणं अत्यंत गरजेचं आहे. आणि तरी सुद्धा जर अधिकारी या सगळ्या गोष्टींना कुठेही लक्ष न देता लापरवाहीगिरी करत असतील तर ते योग्य नाही. आणि म्हणून सर्व लोकप्रतिनिधींच्या परवानगीने आजची ही बैठक एकमताने स्थगित करून 25 तारखेला अनुपालन अहवाल प्रत्यक्ष प्रणाली त्या एचओडीने त्या लोकप्रतिनिधींपर्यंत पोहोचवावा, त्याची पूर्ण माहिती त्यांना खातरजमा करावी, तोपर्यंत स्थगित करावी, अशा संदर्भातला निर्णय हा या जिल्हा नियोजनने घेतलेला आहे. मी खऱ्या अर्थाने सर्व लोकप्रतिनिधींचं मनपूर्वक धन्यवाद देतो की त्यांनी या निर्णयाला खऱ्या अर्थाने साथ दिली आहे.
आम्ही सर्वजण या जिल्ह्यातील असणाऱ्या ज्या समस्या आहेत त्यांना मार्गस्थ करण्यासाठी प्रयत्न करतोय. असाच एक विषय सुद्धा आरोग्याच्या संदर्भामधला